मुंबई महापालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार असून मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा 3000 कोटींची वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीचा 52,619 कोटींचा अर्थसंकल्प यंदा 55,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी 8,000 कोटींनी घटल्या आहेत, तर दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोतही आटलेत. पण तरीही निवडणूक वर्ष डोळ्यांसमोर ठेवून फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ही 7 मार्च 2022 रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या 1.5 वर्षांपासून BMC कारभाराचा गाडा हा आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जातोय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यानं यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार. या अर्थसंकल्पाविषयी सविस्तर जाणून घेऊया ग्राफिक्समधून. अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार, मुंबईकरांवरची करवाढ टळणार, कोरोना काळात मुंबईकरांवर 2 वर्ष कोणत्याही करवाढीचा बोजा पडला नव्हता, आगामी वर्ष निवडणुकीचं असल्यानं मुंबईकरांवर पुन्हा करवाढीचा बोजा पडणार नाही अशी अपेक्षा आहे, बेससाठी तरतूद होण्याची शक्यता आहे, बेस प्रशासनानं 3000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याची मागणी केली होती, त्यामुळे यंदा बेसला किती अर्थसहाय्य होतं मुंबई BMC याकडे लक्ष लागलंय. ठेवी घटल्यानं अंतर्गत कर्जाचा पर्याय, विविध प्रकल्पांसाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे, पण गेल्या वर्षभरात BMC 8000 कोटींच्या ठेवी घटल्यानं मोठ्या प्रकल्पांची देणी करण्यासाठी अंतर्गत कर्जाचा विचार होण्याची शक्यता. मोठ्या प्रकल्पांकरता निधी यंदा अर्थसंकल्पात वाढ करून 56% निधी हा प्रकल्पांवर खर्च करण्यात येईल असा अंदाज आहे. पाणी समस्या, अस्वच्छता दूर करण्यावर भर, या अर्थातच पायाभूत सुविधा आहेत त्यामुळे त्यावर भर, कचऱ्याची समस्या सोडवण्यासोबत आरोग्य सुविधा देण्यावरही भर, मुंबईला खड्डेमुक्त करण्यावर विशेष लक्ष, त्यासाठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता, आर्थिक परिस्थिती हाताळण्याचं खूप मोठं आव्हान आहे अर्थसंकल्पाच्या निमित्तानं, कारण रिकाम्या तिजोरीत पैसा कुठून येणार याची अर्थसंकल्पात तरतूद करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. कोरोना काळामध्ये मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला होता आणि त्यामुळे BMC दरवर्षी 4,500 कोटी रुपयांचा तोटा झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार BMC घनकचरा विभागाकडून मुंबईत स्वच्छता मोहीम आखण्यात आलेली आहे आणि त्या मोहिमेसह विविध प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची अपेक्षा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.